आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता, पूर्णपणे मोफत, फक्त सन नेक्स्ट वर। काय झालं गंगा, खूप दिवसाने भेटल्यासारखी काय बघतेस? मी खूप दिवसानंतर भेटले तरीही असे हे का विचारताय गंगा? हां अगं तुलाच विचारतोय, बरेच दिवस भेटलो नाही असं का बघतेस? मी नेहमी सारखंच बघतेय, तुम्हाला असं का वाटतंय? बरं ती जाऊ दे, तू इकडे कशी का आलीस? बरं झालं तू इकडे आलीस, नाहीतर त्या नागाने मला मारलंच असत। मी तुझा खूप आभारी आहे गंगा, तुझं काही न ऐकता मी ती वस्तू इकडे घेऊन आलो, तीच चूक झाली। आज हे पुन्हा पुन्हा मी सोबत असल्यासारखं का बोलतायत? काहीतरी नक्कीच घोळ आहे। काय असू शकतो? काय झालं गंगा, तू एवढी शांत का आहेस? काही नाही, तुमच्या मागे नाग लागला म्हणून थोडीशी अपसेट आहे। तेच मला सुद्धा कळलं नाही ग, बाबांनी सांगितली तीच नंदिनी नाग आहे, पण ती मला मारायला का आली हे नाही कळलं मला। नंदिनी बद्दल तुम्हाला माहितीये का? बाबांनी तुम्हाला सांगितलं का? ते कसलं काय सांगतायत, या आधी सांगितलेल्या स्टोरीज परत परत सांगतात। नंदिनीने तंबुरानला जिवंत मारलं तरी बाबा काही सांगायलाच बघत नाहीये अग। काय, तंबुरानला नंदिनीने मारलं? अडचणीमध्ये अडचणी येत आहेत, तरी पण बाबा खरं का नाही सांगत आहेत तेच कळत नाहीये। वनदेवी मंदिरात बाबांनी केलेली घटना सांगितली तर त्यांच्याबद्दलचं प्रेम कमी होईल म्हणून हे सांगत नाहीये। बाबा सुद्धा काही खरं सांगत नाहीयेत, ही नंदिनी माझ्या मागे का लागले ते सुद्धा कळत नाहीये मला, कशासाठी मागे लागली असेल ही? कदाचित बाबांकडे असणाऱ्या त्या वस्तूसाठी ती माझ्या मागे तर लागली नसेल ना। तर या वस्तूशी त्या नागाचा काहीतरी संबंध आहे असं नक्कीच वाटतंय। बरोबर बोललात, या वस्तूसाठीच ती तुमच्या मागे लागली होती, तुम्ही बरोबर ओळखलं। याच्यापासून आपल्याला धोका हे कळल्यावर हे आपल्याकडे नाही ठेवायचं, हे आपल्याकडे नाही ठेवायचं। याचा आणि त्या नागाचा काही संबंध असेल का ग? काय संबंध आहे माहिती नाही, पण ही वस्तू आपल्याकडे असली तर ती नंदिनी नाग आपल्याला शोधत परत येईल। या दैवी वस्तूला बघून ही त्या वनदेवी मंदिरातली असेल असं वाटतं। आता जाऊन पार्वतीपुरम मध्ये असलेल्या वनदेवी मंदिरात हे पोहोचवून येऊ। ठीक आहे गंगा, तुझ्या बोलण्यामध्ये काहीतरी तथ्य असेल, आपण दोघे आता लगेच जाऊ आणि वनदेवीच्या मंदिरामध्ये ठेवून येऊ। चलिए माते, मागच्या वेळी मी तुझ्याकडे कालचक्र परत करायला आले तेव्हा खोटं कालचक्र देऊन माझी फसवणूक केली, आता खरं कालचक्र मिळालंय, याचा तू स्वीकार कर। गंगा गंगा चल ठेवूया आपण या। चल
गंगा 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 गंगा, तुझी इच्छा होती म्हणून आपण इकडे आलो, पण तू पाहिलंस ना जे काही झालं ते बघून मला तर आता भीतीच वाटायला लागली. चल आपण इकडून जाऊया. चल नाही हो, आपण हे परत करायला आलो ना, आपण हे घेऊन परत नाही जायचं, ठेवूनच जाऊया. या पण आपण जवळ जाऊ शकत नाहीये ना. आणखीन एकदा प्रयत्न करून बघू. तुम्ही थांबा, मी ठेवून येते. गंगा स्वीकार कर माते. गंगा स्वीकार कर माते. गंगा गंगा गंगा, तुला काही झालं नाही ना गंगा? तुला लागलं नाही ना काही? हा गंगा माते, तू स्वीकारत का नाहीयेस? तुझी वस्तू तुलाच परत करायला आले ना, का तुझ्या जवळ येऊ देत नाहीयेस? किती रागावलीस तरी तुला माझ्यासाठी राग विसरून हे स्वीकारावं लागेल. हे घे गंगा. तू पाहिलंस ना केवढी जोरात हवा वाहते. तू माझं ऐक ना, आता आपण इकडे नको थांबू. चल आपण ठेवून जाऊया ना, तुम्ही घाई करू नका. गंगा हे एक वेळा सोडून आपण दोन वेळा प्रयत्न केला, आता आणखीन रिस्क नाही घ्यायची. चल गंगा. नाही हो, चल ना, चल माझा ऐक. चल 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 गंगा. अवती भोवती मंत्र बंधन घातलंय. ती नंदिनी कस आहे मंत्र बंधन तोडून काल चक्र ठेवते तेच बघते मी आता. मला जवळ येऊन दिलं नाहीस ना, आता तुझ्या जवळ पोलीस नाही येऊ शकणार. माधवी हे काय झालं? अग तुझ्या हाताला काय झालं? ती नंदिनी माझ्या तावडीतून निसटून गेली हे मला सहन नाही होत आहे. माझ्या समोर असताना मी तिला मारू नाही शकले. मला स्वतःचाच खूप राग येतोय. रागवू नकोस माधवी, नंदिनी आता जरी निसटली असली तरी ती पुन्हा आपल्याला सापडेल. उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तुम्ही मला किती समजावण्याचा प्रयत्न केला तरी मी समजणार नाहीये. अरुणकडे कालचक्र आहे हे माहीत असूनही अरुण ते गव्हर्नमेंटच्या हाती सोपवण्याआधी आपण ते मिळवणार होतो म्हणून मी अरुणच्या मागे गेले होते. पण त्याआधी त्या नंदिनीने अरुणला गाठलं. हे तू काय बोलतेस माधवी? अरुणला नंदिनीने गाठलं? अरुण कसा? अरुणला काही झालं तर नाही ना? मी नंदिनीला थांबवण्याचा प्रयत्न करत असताना मला बेशुद्ध करून नंदिनी अरुणच्या मागे गेली. त्या नंदिनीने अरुण सोबत काय केलं माहित नाहीये. अरुणच्या मागे नंदिनी गेली आहे हे तू एवढ्या सहजपणे सांगतेस? मला सांग, नंदिनी अरुणला कुठे घेऊन गेली आहे? पार्वतीपुरमच्या जंगलाजवळ. पार्वतीपुरमच्या जंगलाजवळ ती अरुणला घेऊन गेली आहे. काय झालं असेल कोणास ठाऊक. Thank you.
काय झालं बाबा, टेन्शन मध्ये का? तुला काही झालं तर नाही ना बाळा? नाही बाबा, तुला बघून फारच बरं वाटत. नंदिनीने याला सोडलं कसं काय? नंदिनी पासून अरुणला भैरवीनेच वाचवलं असेल का? माझ्या पोटात चाकू मारून कधीच काहीच घडलं नाही असं दाखवून थोडं सुद्धा वाईट वाटत नाही का? नाहीतर यांनी ते कोणत्या गुंगीत केलं असेल का? अगं भैरवी, तू अशी काय बघतेस? मला भैरवी संबोधतायत म्हणजे भैरवीच्या मदतीने यांनी काहीतरी केलंय. पासून वाचवून माझ्या मुलाला घरी परत आणलंस, मी हे उपकार कधीच विसरणार नाही. तुम्ही बरे आहात ना बाबा? काय ग भैरवी, तू मला बाबा का बोलतेस? इथे माधवी शिवाय दुसरं कोणीच नाहीये, मग कशाला तू गंगा असल्याचं नाटक करतेस? ठीक आहे ठीक आहे, तू नंदिनी सोबत लढून आता थकली असेल, जा जा आणि थोडा आराम कर. माधवी, भैरवीने अरुणला वाचवलं नाहीतर भलतच घडलं असत. ती नंदिनी माझ्याच्याने आवरत नव्हती, मग हिने नंदिनी पासून अरुणला कसं काय वाचवलं असेल? तू नेहमीच भैरवीवर संशय घेतेस माधवी. जाऊ दे, अरुण सुखरूप घरी परत आलं ना एवढंच पुरेस आहे. भैरवी नंदिनीचं काहीच करू शकत नाही, मग अरुणला भैरवीने वाचवलं तरी कसं? बाबा. नंदिनी, काय ग अचानक का आलीस? काय ग, काय झालंय का? काय झालं ते सांगशील तरी तू मला? गंगा तिथे परत आली. गंगा परत आली? फक्त आली नाहीये, ती अरुण बरोबर महालात पण गेली. फक्त आली नाहीये, ती अरुण बरोबर महालात पण गेली. कालचक्र पुढच्या दोन पौर्णिमेत देवीकडे पोहोचवायचं काम आपल्याला करावंच लागेल. या अशा अवस्थेत गंगा महालात असताना त्या महालात आता मी जाऊ शकत नाही. कालचक्र मिळवण्यासाठी महालातच राहावं लागेल बाबा. पण गंगानी परत येऊन सगळंच विस्कळीत करून टाकलंय. मी पाहिजे तर जाऊन गंगाशी बोलू का? तिला जाऊन परिस्थिती व्यवस्थित समजावून सांगतो.
गंगा आधीच कालचक्र वनदेवीकडे पोहोचवण्याचा विचार करतच होती ना, ती नक्कीच आपल्याला मदत करेल. तुम्ही तिला भेटायला गेलात तर तुम्ही अडचणीत सापडू शकता. हा प्रॉब्लेम मीच सोडवते. तू बोलतेस त्यामागे काहीतरी अर्थ असेल. तू जे काही करशील ते सांभाळून कर, ठीक आहे ना? गंगाच्या जागी तू एवढे दिवस महालात राहिलीस, पण आता गंगाच्या वागण्यातून घरातल्या माणसांना तिच्यावर काही संशय तर येणार नाही ना? गंगाच आता तिकडे गोंधळात असेल, बाकी कोणाला काही वाटणार नाही. ते ठीक आहे. आपल्या गायत्रीला तू इथे आली आहेस आणि गंगा महालामध्ये पोहोचली आहे हे तर माहिती आहे ना? नाही माहिती. नाही माहित? अगं, तू तिथे आहेस असं समजून गायत्रीने गंगाला काही सांगितलं तर उगाच काहीतरी प्रॉब्लेम होईल. असं काही होण्याआधीच तिला कळवायला हवं. आता काय करायचं? गंगा, मी ना एक गोष्ट विसरले. आता माझे सगळे फ्रेंड्स इकडे येणार आहेत आणि मग इथनं आम्ही सौम्याच्या घरी जाणार आहोत. हे बघ देवसेना, तुझ्या फ्रेंड सोबत इथेच खेळ. मी काही तुला बाहेर पाठवणार नाहीये. खेळायला नाही जाणार आहे गंगा, ग्रुप ऍक्टिव्हिटी करून ते शाळेत सबमिट करायचंय, म्हणूनच आम्ही सौम्याच्या घरी जाणार आहोत. ओ, तसं असेल तर ठीक आहे, जा. माझे फ्रेंड झाले वाटत, मी जाते. ठीक आहे, ए थांब थांब, टिकली लावून जा. छान दिसते, येते हा मी. दे, मी पाठीवर लावते. चालेल. चल. हाय देवसेना. हाय, चला चला, मी तयार आहे, जाऊ आपण. चल जाऊया. वाव देवसेना, हा फिश किती छान दिसतोय. हा वास्तु फिश आहे. हा फिश किती मस्त दिसतोय काकू, तुम्ही हा मला फिश द्याल का? मी माझ्या घरी घेऊन जाईन आणि थोड्या दिवसांनी तुम्हाला परत आणून देईन. अगा मूर्खा मुली, मला तिनेच या फिश टँक मध्ये ठेवलंय आणि तू तिलाच विचारतेस? हा फिश आमच्या घराचा चांगला व्हावा म्हणून ठेवलाय. तुला हवा असेल तर दुसरा आणून देते. नको, मला हाच फिश हवाय. हा फिश गंगाने आणलेलाय, तू कितीही मागितलास तरी देणार नाही. चल आता उशीर होतोय, चल. ही कसला विचार करते माहित नाही. जरा थांब. हिचं डोकं फिरलंय की काय, मला तिच्या सोबत पाठवून देते, नंतर मीच तुझ्यासाठी संकट बनेल. हा फिश तुला हवा होता ना, घे, तू घेऊन जा. ही मला हिच्या हातात का देते? थँक्स आंटी. गंगा, तू हिला फिश देतेस? माझा तर विश्वासच बसत नाहीये. ठीक आहे, चला या. माझा पण विश्वास बसत नाहीये, हिचा पुढचा प्लॅन काय असेल कळत नाही. Thank you.
बाबांच्या बोलण्यातून वाटत की भैरवी माझ्या नावाने इथे राहत होती. भैरवीचा कोणाला फसवण्यासाठी बाबा वापर करताय? जर भैरवी माझ्या रूपात इथे नाटक करत होती तर आता ती कुठे गेली असेल? जर आता ती परत आली तर ही परिस्थिती आपण कशी सांभाळायची? इथे काय घडतंय काहीच कळत नाहीये मला. ही कोण आहे आता नवीन? अशी का बघतेस माझ्याकडे? आपलं काम झालं का? कालचक्र मिळवलंस तू? अरुणला परत घेऊन आलीस? त्याने स्वतःहून कालचक्र दिलंय का? ही आपल्याला कोण समजून बोलतीये? कदाचित ही आपल्याला बाबांसारखं भैरवी समजून विचारतीये का? ठीक आहे, हिच्याशी मी बोलले तर ही कोण होती आणि ह्यांचा प्लॅन काय आहे ते कळेल. अगं मी काहीतरी विचारतीये, तू गप्पच उभी आहेस, काय घडलं ते तरी सांग. कालचक्र मिळालंय की नाही मिळालं? मिळवायलाच गेले होते पण ते नाही जमलं. कालचक्र अरुणकडेच आहे ना, ते आपण कधीही घेऊ. कालचक्र अरुणकडे असं म्हणतेस पण ते त्याने दुसऱ्या कोणाला तरी दिलं तर मग आपण काय करायचं सांग मला.